पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं नुकतंच महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित केलं लोकसभा आणि विधानसभेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणाऱ्या या विधेयकाचं नाव आहे नारी शक्ती वंदन विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड बहुमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं या विधेयकाच्या माध्यमातून संसदेत महिलांना योग्य स्थान मान सन्मान आणि हक्क मिळणार आहे सत्तावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशातील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला हक्क मिळवून दिला पण केवळ महिला आरक्षणच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नऊ वर्षांच्या काळात देशातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आणि महिलांच्या सामाजिक विकासासाठी महिलाविरोधी कायदे रद्द केले त्यामुळेच आजच्या या व्हिडिओतून आपण मोदी सरकारने मागच्या नऊ वर्षात महिलांसाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सरकारच्या पहिल्याच कार्यकाळात महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता दिली स्वयंपाक करताना चुलीतून निघणाऱ्या हानिकारक धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो यामुळे महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवण्यात आली या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी देण्यात आली त्यासोबतच या महिलांना सिलेंडर खरेदीसाठी दोनशे रुपये सबसिडी देखील देण्यात येते भारतीय संविधानानुसार जातपात धर्म लिंग यानुसार भेदभाव केला जात नाही पण काही राजकीय पक्षांनी आपल्या मतपेढीच्या राजकारणासाठी मुस्लिम महिलांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवलं पण मोदी सरकारनं आपल्या पहिल्याच कार्यकाळात मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक सारख्या पाशवी जाचातून मुक्तता दिली उज्ज्वला योजनेनंतर मोदी सरकारची महिलांसाठी सर्वात महत्वाची योजना होती महिला शक्ती केंद्र या योजनेमध्ये सामुदायिक सहभागाद्वारे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला तसंच मोदी सरकारनं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महिलांच्या प्रसुती रजेसंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेतला मोदी सरकारनं प्रसूती रजेचा कालावधी बारा आठवड्यांवरून सव्वीस आठवड्यांपर्यंत वाढवला या काळात महिलांना पूर्ण पगार दिला जातो मोदी सरकारच्या या निर्णयामुळं बाळाला आणि आईला योग्य ती विश्रांती घेता येते यासोबतच प्रधानमंत्री मातृवंदन योजनेद्वारे गरोदर महिलांना आर्थिक मदत देखील देण्यात आली पहिल्या बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या आईला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते याआधीही केंद्र सरकार योजना आखत पण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मतानुसार दिल्लीतून एक रुपया पाठवल्यास शेवटच्या माणसापर्यंत फक्त पंधरा पैसे पोचत मोदी सरकार आल्यापासून जनतेचा आणि सरकारचा थेट संबंध निर्माण झाला आहे आता लाभार्थ्याला आपला हक्क मिळवण्यासाठी कोणत्याही दलालाची आणि वशिल्याची गरज लागत नाही आणि हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्वात मोठं यश आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद